साडेतीन शक्तीपीठांपैकी आद्य स्वयंभू शक्तीपीठ असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंग गडावर नवरात्र उत्सव व चैत्र उत्सव या दोन प्रमुख उत्सवांबरोबरच कावड यात्रा शाकाभरी उत्सव ही साजरे केले जातात. आजपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे. शारदीय नवरात्र उत्सवाची तयारी पूर्ण झाली असून ट्रस्ट प्रशासन नवरात्र उत्सवासाठी सज्ज झाले आहे. उत्सवासाठी देशभरातून लाखो भाविक उपस्थित राहतात. वर्षभरात उत्सव सोडूनही भाविकांबरोबरच पर्यटकांचाही राबता कायम असतो. बोल अंबे की जय, सप्तशृंगी माते की जय अशा जय घोषणाने मंदिर परिसर दुमदुमला. अतिशय धार्मिक वातावरणात सप्तशृंग गडावर नवरात्र उत्सव प्रारंभ झाला. नवरात्र उत्सवाच्या पहिल्याच दिवशी देवीच्या दर्शनाची रीख बघायला मिळाली. सकाळ सत्रात विश्वस्त संस्थांच्या मुख्य कार्यालयात श्री भगवतीच्या आभूषणांचे पूजन विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश बीवी वाघ यांनी केले. त्यानंतर विश्वस्त संस्थेच्या मुख्य कार्यालयातून श्री भगवतीच्या आभूषणांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी आभूषणाच्या दर्शनासाठी भाविकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती. त्यानंतर ही भूषणे मंदिरात नेण्यात आली. दरम्यान पंचामृताने देवीच्या उत्सव मूर्तीवर अभिषेक करण्यात आला. बरजरीचे महावस्त्र नेसवण्यात आले. सात शृंगारानंतर श्री भगवतीस आभूषणे परिधान करण्यात आली. आजची पंचामृत महापूजा प्रधान व जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीचंद जगमलानी यांनी केली. तसेच प्रधान व जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीचंद जगमलानी, विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष बीवी वाघ व पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, आदिवासी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालिका लीना बनसड यांच्या उपस्थितीत श्री भगवती मंदिरात घटस्थापना करण्यात आली. यावेळी तहसीलदार रोहिदास वारुळे, ट्रस्टचे विश्वस्त ऍडव्होकेट ललित निकम, ऍडव्होकेट दीपक पाटोदकर, मंजोत पाटील, डॉक्टर प्रशांत देवरे, भूषण राज तळेकर, विश्वस्त संस्थेचे आदी पदाधिकारी आदींसह कर्मचारी उपस्थित होते. एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रघुवीर जोशी, श्री सप्तशृंगगड.